शनिशिंगणापूर येथे सोमवती अमावस्या आणि शनि जयंती सोहळ्यानिमित्ताने दिवसभरात 2 लाख भाविकांनी भेट देत शनिदर्शन घेतलं. सोहळ्यानिमित्ताने महायज्ञ, विविध सामाजिक उपक्रम आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 वर्षांच्या कालखंडानंतर कार्यक्रम झाल्यामुळे भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह होता. शनेश्वर देवस्थान ट्रस्टने शनिजयंती सोहळ्यानिमित्ताने जनकल्याणार्थ महायज्ञाचं आयोजन केलं आहे. 3 दिवसांपासून यज्ञ मंडपात मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 21 पुरोहित हवनाचा विधी करत आहेत. यजमान म्हणून शनिभक्त जय शहा, उद्योजक रामेश्वर सोनी आणि विश्वस्त सपत्निक बसले आहेत. शनिजयंती आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे पहाटेपासूनच शनिदर्शनासाठी गर्दी झाली होती. शनि चौथऱ्यास फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली. मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी 10:30 वाजता श्रीक्षेत्र काशी मोटरसायकल कावड यात्रेचं आगमन झालं. गावातून कावडीची मिरवणूक काढण्यात आली होती. कावडीचे भक्त जगन्नाथ दरंदले, हनुमंत दरंदले, सोपान चव्हाण, भीमराज राऊत, सुभाष ससे आणि अन्य भक्तांनी शनिमूर्तीस जलाभिषेक केला. दुपारी 12 वाजता पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी मूर्तीला वस्त्र आणि अलंकार घातले. शनिभक्त जय शहा, सौरभ बोरा, विश्वस्त आप्पासाहेब शेट्टी यांच्या हस्ते पूजन आणि माध्यान्ह आरतीचा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. प्रचंड उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीनं मंदिर परिसरामध्ये मंडप आणि जमिनीवर मॅट टाकण्यात आली होती. मंदिराच्या बाजूला अभिषेक मंडप उभारण्यात आला होता. येथे अभिषेक करता दिवसभर भक्तांची गर्दी होती. दुपारी पद्मश्री पोपटराव पवार आणि हिवरे बाजार येथील युवकांनी मंडपात बसून अभिषेक केला. त्यांचं स्वागत देवस्थानचे अध्यक्ष भागवत बांडकर, विनायक दरंदले यांनी केलं. याप्रसंगी महावीर चोपडा, पत्रकार सुनील दरंदले, अशोक शिरसाट, संतोष चपळे, सुधाकर गडाख आदी हजर होते. तर सायंकाळी झालेल्या आरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रारंभ झाला. सुरुवातीला यज्ञ मंडपाची स्थापना करून स्थापित देवता पूजन करून शनि जयंतीच्या दुसऱ्या दिवशी शनि जयंतीला भगवान शनि महाराजांची पूजा अर्चा महापूजा भगवंताला स्वर्ण अलंकार स्वर्ण मुकुट घालून भगवंत शनि महाराजांची पूजा केली आणि शनि जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पूर्णावती ओम केला जातो. पूर्णावती ओमचा संकल्प या सर्व देशवासियांच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी केला जातो असा हा प्रत्येक वर्षी शिंगणापूर येथे शनि जयंती जन्म सोहळा हा पार पडत असतो. शनि जयंती सोहळ्याच्या निमित्त शनिश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने 3 दिवसापूर्वी यज्ञ मंडपामध्ये महायज्ञ सोहळा सुरू करण्यात आला. मुख्य पुराहित अशोक देवा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यातील तज्ज्ञ 21 पुरोहितांच्या हस्ते हा सोहळा अतिशय सुंदर आणि भावभक्तीमध्ये संपन्न झाला. काल शनिजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने रामेश्वर जी सोनी, जयेश शहा याशिवाय देवस्थानचे विश्वस्त आणि यज्ञ मंडपाचे यजमान आप्पासाहेब शेटे यांच्या हस्ते मुख्य महापूजा आणि आरती सोहळा झाला. यावेळी शनिश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांना भोजनाचा महाप्रसाद देण्यात आला. शनिशिंगणापूर या ठिकाणी 2 वर्ष कोरोनामुळे शनिजयंती सोहळा साजरा झालेला नव्हता. यावर्षी सोमवती अमावस्या आणि शनिजयंती असे 2 उत्सव एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विनायक दरंदले, दैनिक सकाळ बातमीदार, न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एस आणि मीडिया, शनिशिंगणापूर.